ही जर का इथं थांबणार असेल तर मी चाललो. दादा कुठे चाललायस? पार्टी काय एकट्याने होत असते का? हे बघ, लग्नानंतर जर डिनरला कोणी इन्व्हाइट केलं ना तर कपलनी जायचं असतं, असा थंबरूल असतो तो. आणि आजची डिनर पार्टी माझ्याकडून तुम्हाला दोघांना स्पेशल ट्रीट आहे. हिच्या संग बसून इथं जेवण्या परीस म्या उपाशी राहीन, नाही तर चौकात जाऊन वडापाव खाईन. हिला खायचं तर खाऊ दे इथं, नाही तर जाऊ दे तशीच, पण माझा काय बी संबंध नाही. आता रवी भाऊजींनी एवढं सगळं केलं आपल्यासाठी, उगा त्यांचं मन मोडू नका. दादा कशाला चिडतोय यार, रिलॅक्स हो ना तू. अरविंद वेलकम ड्रिंक्स घेऊन ये. तुमचं दोघांचंही माझ्या रेस्टॉरंटमध्ये स्वागत आहे. बसा. अजून पूर्ण जेवण बाकी आहे, आताच सरबताने तुमचं पोट भरू नका. बरं ठीक आहे ठीक आहे, मी काय नाही बोलत, तुम्ही शांत व्हा, मी नाही बोलत. हा मला तू अशी बोलायचंच नाही. मी इकडं मी इकडे बसून खातो. हा जे काय असेल ते मला इथंच वाढ. हे दादा ऐक ना, हे टेबल ऑलरेडी दुसऱ्यांसाठी बुक्ड आहे, हे बघ ना रिझर्व लिहिलंय. मग असू दे की ते लोक आले की उठव मला. असं नसतं. आता हे बघ, हे टेबल कसं दुसऱ्या लोकांनी बुक केलंय तसं ते टेबल आपण तुझ्यासाठी बुक केलंय. ऐक हे बघ, चल ना उठ उठ. अरे उठ उठ. भाऊजी मी काय म्हणते, तुम्ही आमच्यासाठी हे टेबल खास ठेवलंय ना, वा मग आता इथं कुठं बसायचं हे यांना ठरवू दे. हा बरोबर आहे, आणि तसंही आमच्या रेस्टॉरंट मध्ये कपल स्पेशल डिनर ही आमची स्पेशालिटी आहे. असं असल तर मी आज चाललो. दादा असं काय करतोयस? प्लीज थांब ना. हे बघ मी तुमच्यासाठी हे स्पेशल सजवलंय आणि तुम्ही दोघं पहिल्यांदा माझ्या इथे आलायत. दादा जर तू निघून गेलास ना तर माझं गुड लक नाही होणार. दादा वहिनीसाठी नाही, किमान माझ्यासाठी तरी थांब प्लीज. मी यांची बायको आहे, त्यामुळे जिथे हे तिथंच मी.